सत्संगजी सूर्य जैसा नवी उगवला अंधाराचा नाश झाला तैसे तुम्ही हृदयी प्रगटला जीव झाला विश्वव्यापी सूर्याचं उगवणं व्हावं मार्गक्रमण चालू व्हावं आणि जग प्रकाशमय व्हायला सुरुवात व्हावी रात्री मी मी म्हणणारा अंधार मग आता अस्ताकडे जावा स्वतःचं अस्तित्व त्याचं संपुष्टात येऊ लागतं त्या अंधाराचं साधू साधुसंत महात्म्यांनी गुरुपीर पैगंबरांनी काही असाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला आणि सांगितलं की जर प्रकाशमय जीवन जगायचं असेल तर जीवनामध्ये गरज आहे एका ज्ञान सूर्याची ज्याच्या जीवनात येण्यानं मग मितूपणाच्या भावनांचा रास होऊ लागेल अज्ञानाचा अंधार संपून जाईल ज्ञानाचा प्रकाश पडू लागेल मग सज्जनपणाच्या भावनाच्या प्रेमाच्या जिवाळ्याच्या आपुलकीच्या होत्या त्या भावना जिवंत होतील आणि जगू लागतील अशा भावनांची गरज आहे आणि त्याच्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूचं येणं गरजेचं आहे साधू संतांनी संदेश दिला की जोपर्यंत जीवनामध्ये गुरू नाही तोपर्यंत तो माणसाचं आयुष्य सुरू नाही प्रमाण देताना महाराष्ट्राचे संत सूर्य महात्मा ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणाले जाणतेने गुरु भजीजे त्याने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतोष ती किमान जाणत्या माणसांनी तरी गुरु भजावा ही ज्ञानेश्वर महाराजांची माफक अपेक्षा होती म्हणाले मज हृदयी सद्गुरू ज्याने तारीला हा संसार पुरु विशेष अध्यातरु विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे त्याने दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते ते प्रकटे महानिधी का चिंतामणी झाली आती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामनी वृत्ती ज्ञानदेव म्हणे एक अपूर्ण माणूस पूर्णत्वाकडे जाऊ शकतो एक संकुचित वृत्तीचं मानवी मन विशालता धारण करू शकतं पण सद्गुरूच्या जीवनामध्ये येण्यानं आणि गेल्या कित्येक वर्षापासून पंच्याऐंशी सत्या सत्याऐंशी वर्षापासून या लाखो लाखोंच्या अनुषंगाने निरंकारी मिशननं हा जो संदेश जगासमोर सादर केला की द सन इज शायनिंग डोंट क्लोज युअर आईज सूर्याचं उगवणं झालं आहे प्रकाश पडू लागला आहे लाखो लोकं त्या प्रकाशामध्ये जगत आहेत आता गरज आहे ज्याच्या कानापर्यंत आवाज पोहोचतो त्याने डोळे उघडण्याची डोळे उघडून जीवनाचा अर्थ जीवनाचा मकसद जीवनाचा उद्देश लक्षामध्ये घेण्याची संपूर्ण अवतारवाणींना दिशानिर्देश करताना सांगितलं किस मकसद से आया जगमे मरके कहा पे जाना हे कहे अवतार ए राज हकी की पुरे गुरुसे पाणा आहे कोण्या कारणासी मज झाले मी का म्हणून जन्माला आलो माझ्या जगण्याचा हेतू काय माझ्या जगण्याचा उद्देश काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मग चंद्रावर सु मंगळावरती गेलेल्या माणसाला अशा सुशिक्षित माणसाला जो प्रगतीच्या शिखरावरती जाऊन बसला अशा माणसाला पण सत्संग या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत पण सद्गुरू बाबाजींच्या आशीर्वादानं या लाखो लाखो अगदी सामान्य माणसाला पण अशा प्रश्नांची उत्तरं मिळाली साकीजी म्हणायचे औरंग मिलना बहुत आसान हे साकी आपली हस्ती की मुलाखत बडी मुश्किलसे होती हे लोकांना भेटणं लोकांच्या ओळखी वाढवणं त्या ते संबंध टिकवणं हे खूप सोपं सोपं होतं पण मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जगभरातलं अवघड होतं पण त्या अवघड प्रश्नांचं उत्तर मिळालं सद्गुरू बाबाजींच्या अनुषंगाने आशीर्वादाने आणि मग हा लाखोंचा परिवार जागा झाला जागा झाला हितासाठी साधू संतांनी सांगितलं माणसानं हितासाठी जागावं माणसानं परोपकारासाठी झटावं लोककन्या लोककल्याणासाठी उठावं आणि हा परिवार सत्संग जी जागा झाला विचारवंत म्हणायचे की भक्ती म्हणजे सांगणं म्हणणं ऐकणं वाचणं वाजवणं अभ्यास करणं पाठ करणं आणि लोकांपुढे सादर करणं म्हणजे भक्ती नाही तर भक्ती एका जीवनाचं नाव होतं एका कर्माचं नाव होतं एका कर्तृत्वाचं नाव होतं एका जबाबदारीचं नाव होतं ज्यानं मानवतेसाठी सत्संग ही जबाबदारी पार पडली अशा जीवनाचं नाव सातसंगजी भक्ती आणि भक्त होतं आणि ही जबाबदारी या लाखो परिवारानं सातसंगजी मग निरं मग सातसंगजी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून किंवा सातसंगजी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ही सातसंगी कामं या लोकांनी करून दाखवली आणि बाबाजींचा तो संदेश होता की भक्त कहणे में नाही करने में विश्वास रखते आहे और वो किसे उपदेश नाही करते बल्कि आपण्या जीवन मे धारण करके दुनिया के सामने पेश करते यांनी दाखवून दिलं की असं म्हणायचं आहे माझ्या निरंकारी बाबाजींना आणि सत्संगजी बाबाजी म्हणाले वैर द्वेष मनातून काढा विरोधाच्या भिंती पाडा प्रेमाचा सेतू बांधा गुण्या गोविंदाने नांदा पूर्वी सांगितलं जायचं की जीवन आहे एक कला आणि जो शिकला तोच भला तरी ही जीवन जगण्याची कला सद्गुरू बाबाजींच्या आशीर्वादाने प्राप्त झाली जसं म्हणतात की सुरों का मालिक मुस्काए थिरकता साज आ जाए काश हमें भी जिंदगी जीने का कुछ अंदाज आ जाए और बाबाजी आप आए हो में कुछ इस तरह जैसे किसी खंडर में घुंगरू की मधुर आवाज आ जाए सत्संग जशा प्रकारे सद्गुरु बाबाजीचं येणं झालं शेवटी एवढंच मनावस वाटतं की बाबाजी अब छोड दिया इस जीवन का हर भार तुम्हारे हाथों में अब जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में प्रेमाने बोला